साकोरीतली जी घटना आहे त्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्यामुळे तिला आत्महत्या करावी लागली ही अतिशय धक्कादायक आणि क्लेशदायक घटना आहे. या घटनेच्या पाठीमागे जी आता कारण जी आता माहिती समोर येते यामध्ये एक प्रकारची दहशत ज्या भागामध्ये काही लोकांनी निर्माण केली होती आणि त्यामुळे 6 महिन्यापूर्वी अशी जी घटना घडली पण केवळ त्या लोकांना ग्रामपंचायतीमध्ये बोलावलं काहीतरी त्या आरोपीकडून देखील घेतलं तेच आरोपी याच्यामध्ये पुन्हा आहे. म्हणजे राजकीय आश्रय मिळाल्यानंतर माणसं काय करू शकतात याचे उत्तम उदाहरण. खरं तर ह्या सगळ्या प्रकारामध्ये जे आरोपी आज अटक करण्यात आलेले आहेत त्यात कारवाई संपलेली नाही आहे. ज्यांना राजकीय आश्रय कोणाचा आहे कोणाच्या पाठीमागे आहे हे सगळं आता चौकशी आणखी पुढे आलं पाहिजे. केवळ आरोपी पकडले म्हणजे आता आमचं समाधान नाही आहे. ज्यांना अशा गोष्टी प्रवृत्त करताना त्यांना जे पाठबळ मिळालं आहे असे पाठबळ देणाऱ्यांच्यावर तुमचं सुद्धा कारवाई झाली पाहिजे आपली बाकी. अशा घटनांमध्ये फास्ट ट्रॅकमध्ये असे खटले चालू आहे तर लवकर शिक्षा झाली तर कुठेतरी अशा गुन्हेगारांवर पायबंद लागेल. नाही, मी स्वतः माननीय गृहमंत्री महोदयांना उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे की अशा गुन्ह्यांमध्ये ताबडतोब फास्ट ट्रॅक न्यायालयापुढे प्रकरण गेलं पाहिजे. विशेष सरकारी वकिलाची नेमणूक झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आपण करणार आहोत. याच्यामध्ये तपासामध्ये किंवा घटना 13 दिवसाच्या नंतरही गुन्हा दाखल होत नाही हे अतिशय गंभीर आहे ना. आणि दुःखद घटना घडल्यानंतर त्या मुलीच्या वडिलांना आईला पोलीस स्टेशनला 12-12 तास थांबावं लागतं जबाब घेण्यासाठी. हे तर आणखीन धक्कादायक आहे. याचा अर्थ पोलिसांवर कोणा जवळ आहे का? म्हणून म्हटलं की राजकीय आश्रय यांना मिळत गेला याचा परिणाम या भागातील लोक पालकांच्या मध्ये दहशत आहे की आता मुली शाळेत पाठवायच की नाही. कारण 4 किलोमीटर शाळा आहे, शाळेत जाणारे लोक वाडी वस्त्यावर राहतात, वाडी वस्त्याला जोडणारे रस्ते व्यवस्थित नाही आहे, वाळूमाफ्याचा उच्छाद झालेला आहे या भागामध्ये. म्हणजे आम्ही वाळूमाफ्यावर कारवाई करतो म्हणून काही लोकांना पोट सुरू म्हणजे वाळूमाफ्याच्या कारवाईसाठी आम्ही करतो त्याला समर्थन देण्यापेक्षा वाळूमाफ्यावर कारवाई करतो म्हणून आमची टीका होती. आता हे जर यांना जर असा प्रकारचा अभिप्रेत असेल आता ही सगळी दहशत वाळूमाफियांची तर आपण मुठीत काढलीच आहे. परंतु प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे काही थोडेफार माझ्या दारानं काही करत असतील तर त्यांचा सुद्धा बंदोबस्त करण्याच्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत.